महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यावर उपाययोजना म्हणून वयाच्या 9व्या वर्षापासूनच सार्वारिक लसीच्या माध्यमातून मात करता येऊ शकते असं मत स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर प्रतिमा दीपक दातरंगे यांनी व्यक्त केलं असून यासाठी जून महिन्यात शालेय आणि महाविद्यालय स्तरावर जागृती शिबिराचं आयोजन करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते. मुळात महिलांमध्ये या कॅन्सरच्या संदर्भात जागृती होणे आवश्यक आहे. महिला या संबंधी उघड बोलण्यास लाजतात आणि आपले आजार झाकून ठेवतात. हा आजार बळावल्यानंतर महिला रुग्णालयाची वाट धरतात. त्यापूर्वी हा आजार होणार नाही यासाठी वयाच्या 9व्या वर्षापासून 18व्या वर्षापर्यंत सर्वाधिक लसीच्या माध्यमातून यावर प्रतिबंध करता येऊ शकतो. ज्याप्रमाणे इतर रोगांसाठी लसीकरण केले जाते त्याचप्रमाणे गर्भाशयाच्या कॅन्सरवर मात करता येऊ शकते. मुळात हा आजार सायलंट किलर म्हणून ओळखला जातो. वयाच्या 40 नंतर सर्वच महिलांनी याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. या आजाराची माहिती ही सर्व तपासण्या योग्यरित्या केल्यानंतर कळते. परंतु आजार होण्यापूर्वी काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी जिल्हाभरातील सर्व शालेय स्तरावर आणि महाविद्यालय स्तरावर महिला आणि मुलींच्या आरोग्यासंदर्भात जागृती केली जाणार असल्याचे डॉक्टर प्रतिमा तातरंगे यांनी यावेळी सांगितले. आज प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने मला गर्भाशय मुखाचा कर्करोग यावर सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. तर हा कर्करोग सध्या भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे आणि त्याचं जे रिझन आहे ते मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा डबल स्टँडर्ड DNA बिलॉंगिंग टू पॅपोअग्रिडी फॅमिली हा जो एपिथेलिओट्रॉपिक व्हायरस आहे हे इन्फेक्शन 80-90% लोकांमध्ये त्याचं रिझन असल्याचं आढळून आलं आहे. आणि सुदैवाची फॉर्च्युनेटली या इन्फेक्शन अगेन्स्ट आपल्याकडे आता लसीकरण अवेलेबल झालं आहे. सर्वारिक्स म्हणून वॅक्सिन या व्हायरसच्या अगेन्स्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. तर या वॅक्सिन हे वॅक्सिन जर किशोरवयीन मुलींना जर उपलब्ध करून दिलं तर भविष्यात जाऊन गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचे चान्सेस 90%पेक्षा जास्त प्रमाणात कमी करता येतात. ज्या पालकांना या लसीकरणाविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे, आपल्या मुलीसाठी रजिस्ट्रेशन जर करायचं असेल या लसीकरणासाठी, तर आपण फोनद्वारे देखील कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा पर्सनली येऊन हॉस्पिटलला भेट देऊ शकतात. वय वर्ष 10 पासून ते 18 वर्षापर्यंत आपण घेऊ शकतो. तर जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलींसाठी या लसीकरणाचा लाभ घ्यावा. हे लसीकरण अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठी दातरंगे हॉस्पिटल, जे की दिल्ली गेट शमी गणपती समोर समर्थ प्लाझामध्ये नव्यानेच कार्यान्वित झालं आहे, तिथे आपण या लसीकरणाचा कॅम्प ऑर्गनाईज करत आहोत. दिनांक 10 जून 2017 ते दिनांक 10 जुलै 2017 हा कॅम्प घेतला जाईल. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलींसाठी या कॅम्पचा लाभ घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.